कोणते आहे? त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे परस्परावलंबन. कोणतं वैशिष्ट्य पहिलं? परस्परावलंबन. जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणासाठी एकमेकावर अवलंबून असतो. मग तो देश किती मोठा असो, समृद्ध असो, विकसित असो, श्रीमंत असो, हा कधी स्वयंपूर्ण नसतो. त्याचं एक चांगलं उदाहरण, अमेरिका जगात सर्वात विकसित आणि समृद्ध असा देश आहे, तरीही आता कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांना प्राथमिक औषधाची आवश्यकता भासली त्यावेळेस त्यांनी मागणी करून खूप मोठ्या प्रमाणात औषध अमेरिकेने आयात केले. म्हणजे अमेरिकेने सुद्धा भारताकडून, भारतावर अवलंबून अमेरिकेला सुद्धा राहावं लागतं. सांगण्याचा उद्देश एवढाच की अमेरिका एवढा शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये किंवा एवढा बलाढ्य देश असताना तो सुद्धा आपल्यासारखा देश, आता आपण कमी नाही, आपणही खूप समृद्ध आहोत, पण अमेरिकेच्या जर तुलनेत विचार केला आपण थोडं पाठीमागे करू, तरी सुद्धा अमेरिकेला सुद्धा आपली गरज लागली, आपल्याकडून औषध घ्यावं लागलं. म्हणजे देश किती मोठा असला, समृद्ध असला, विकसित असला, तरी तो कधीच स्वयंपूर्ण नसतो, स्वयंपूर्ण असू शकत नाही कुठल्या ना कुठल्या बाबतीत त्याला इतर राष्ट्राचे, जसं आपण मगच पाहिलं की एकमेकावर अवलंबून असतो, तसं इतर राष्ट्राशी अवलंबून राहावं लागतं. कधी कधी छोट्या राष्ट्रावरही अवलंबून राहावं लागतं लक्षात राहतं. मोठ्या राष्ट्रांना छोट्या राष्ट्रावरही अवलंबून राहावं लागतं, कारण एखादी जो देश असतो त्या देशामध्ये नैसर्गिक संपत्ती असेल किंवा कुठली वस्तू असेल ते फक्त त्याच देशात मिळते. म्हणून कधी कधी छोट्या राष्ट्रावरही मोठ्या राष्ट्राला अवलंबून राहावं लागतं. याला परस्परावलंबन असं म्हणतात, याला परस्परावलंबन असे म्हणतात. तर परस्परावलंबनची व्याख्या लिहा असा प्रश्न येतो, त्यासाठी चार वाक्य अतिशय सोपे, त्याच्यामध्ये कठीण काही नाही. आता दोनच मुद्दे पाहिले, त्यामध्ये पहिला मुद्दा आणि हा दुसरा मुद्दा. पहिला मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि दुसरा मुद्दा म्हणजे परस्परावलंबन. परस्परावलंबनची व्याख्या लिहा असं म्हणून मार्गाने चार वाक्य लिहायचे. जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणासाठी परस्परावर अवलंबून असतात. दररोज जीवनात लक्षात ठेवायचे, जगात लक्षात ठेवायचे, जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणासाठी एकमेकावर अवलंबून असतात. त्यामध्ये राष्ट्र किती मोठे असो, समृद्ध असो, विकसित असो किंवा श्रीमंत असो, त्या कुठल्याही राष्ट्र सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असे असू शकत नाही. ते इतर राष्ट्रावर अवलंबून असतात, कधी कधी छोट्या राष्ट्रावर अवलंबून असतात. हे एकमेकावर अवलंबून राहणे याला या बाबतीला परस्पर अवलंबन असे म्हणतात. याला आंतरराष्ट्रीय परस्पर शेवटचं वाक्य, याला आंतरराष्ट्रीय परस्पर अवलंबन असे म्हणतात. आता परराष्ट्र धोरण जे आहे, हे परराष्ट्र धोरण कसं असायला पाहिजे? प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी, त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रासाठी आपण व्यवहार कसे करावे, इतर राष्ट्राशी आपण कसं राहिलं पाहिजे. आता परराष्ट्र व्यवहार, जर इतर देश आपल्याबरोबर श्रीलंका चांगलं वागत असेल, म्हणजे भांडणं करत असेल, युद्ध करत असेल, तर आपण श्रीलंकेबरोबर मैत्रीने राहतो. पण जर पाकिस्तानबरोबर आपण मैत्री करतो का? नाही करत.
कारण पाकिस्तान बरोबर मैत्री करण्याचा किती वेळा तरी प्रयत्न केलाय आपण, तरी पाकिस्तानची जी सवय आहे अतिरेकी हल्ली करायची ती सवय झाली नाही, म्हणून पाकिस्तान बरोबर आपण मैत्री करत नाही. म्हणजे पाकिस्तान बरोबरचे आपले आंतरराष्ट्रीय संबंध आहे ते चांगले का वाईट आहे? वाईट आहे, चांगले असूच शकत नाही. तसं चीनचे चीनचे संबंध आंतरराष्ट्रीय आतापर्यंत चांगले होते, पण ह्या कोरोनाच्या काळानंतर चीनने कोरोनाचा आला. दुसरी वस्तू म्हणजे चीनने आपल्या देशावरती आपल्या सीमारेषेला येऊन आपला देश काही भाग मारत आहे असं म्हणून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आपल्यावरती वरचढ करण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न आपल्या राजकीय नेत्यांनी हाणून पाडला. आता मग तशा देशाबरोबर संबंधाने ठेवायचे का नाही ठेवायचे? मग आता हळूहळू काय केलं आपण त्यांना धडा शिकवायला शकतो, कारण आपलं भारत ही व्यापारदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या खूप मोठी बाजारपेठ आहे. सुरुवातीला आपण 59 ॲप बंद केले, 59 चायनाचे ॲप बंद केले, आणि कालच 47 ॲप बंद केले. म्हणजे 106 ॲप आपण त्यांची बंद केलं, आणि ॲप बंद केल्यामुळं त्यांना खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. तुमचं जे आवडतं किंवा लोकप्रिय टिकटॉक हे सुद्धा आलं आहे, टिकटॉकमुळं तर त्यांचं दररोज करोडो रुपयाचं नुकसान होऊ लागलं आहे. हे सर्व सांगण्याचा उद्देश काय, त्याचं काय की जर आपण आपला जो व्यवहार आहे परराष्ट्र धोरण जे आहे हे ठरवताना त्या धोरणाला आपण पुढचा राष्ट्र आपल्याला कशाप्रकारे आपल्याशी कशा प्रकारे संबंध होतो तसंच आपण त्याच्या संबंध होत असतो, यालाच परराष्ट्र धोरणाचं म्हणतात. या परराष्ट्र धोरणाचा आपण पुढील पाठामध्ये सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपल्याला परराष्ट्र धोरणाविषयी जर आपण माहिती पाहिजे त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी हे आपल्याला माहिती चालू आहे. दोन गोष्टी पाहिल्या आपण, आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि परस्परावर एकमेकावर अवलंबून असल्याशिवाय आपल्याला किंवा राष्ट्रामध्ये संबंध चांगले राहू शकत नाही किंवा आपण प्रगती करू शकत नाही. यासाठी एकमेकाशी संबंध कसे असायला पाहिजेत, चांगले असायला पाहिजेत. कुठलाही देश स्वयंपूर्ण नसतो, एकमेकावर अवलंबून नसतो, यालाच काय म्हणतात परस्परावलंबन. आता ह्या महाराष्ट्र राजकीय घडामोडी काय याची थोडीशी आपण पार्श्वभूमी म्हणजे काय जगामध्ये अनेक घटना घडामोडी घडलेल्या आहेत. जग आत्ताचं जग आहे हे आत्ताचं जग हे अनेक घटना आणि घडामोडीतून तयार झालेलं आहे. जग म्हणून आजचे जग समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासाचा मागचा भाग पाहावा लागेल. माग काय झालं, जगामध्ये घटना काय घडल्या, जगामध्ये काय घडामोडी झाल्या, आणि त्या घडामोडी आज युद्धोत्तर पाहण्यासाठी अगोदर युद्धाच्या अगोदरची माहिती किंवा ह्या स्वतंत्रपूर्व काळाची अगोदरची माहिती आपल्याला पाहायला हवी. त्यामध्ये प्रामुख्याने दोन महत्त्व महत्त्वाच्या दोन घटना आहेत, अतिशय महत्त्वाच्या घटनांच्या
दोन महायुद्ध झाले. त्यामध्ये पहिलं महायुद्ध झालं 1914 ते 1918 आणि दुसरं महायुद्ध झालं 1939 ते 1945. ह्या दोन घटनांमुळं, ह्या दोन युद्धामुळं जगाचा पूर्ण बदल झाला, जगामध्ये पूर्ण बदल झाला. जगामध्ये माणसामध्ये जगण्याची पद्धत बदलली, माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, एकमेकांकडे देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. प्रत्येक देश शस्त्रास्त्र निर्मित करायला लागला, त्यामुळे शस्त्रास्त्र निर्मित करायला लागल्यामुळे प्रत्येक देश एकमेकांवर संशयाने पाहायला लागला किंवा संशय एकमेकांवर घ्यायला लागला, असं म्हणजे वातावरण तयार झालं ह्या दोन महायुद्ध. आणि जगामध्ये जग बदललं, जगात नवीन प्रवाह आला, विचार आला, आणि ह्या युद्धामुळे काय झालं हे आपण समजून घेतला. तर त्यामध्ये पहिल्या महायुद्धाविषयी आपल्याला थोडक्यात माहिती पाहिजे. १९१४ ते १९१८ या कालखंडामध्ये पहिले महायुद्ध झाले. आपल्या देशावर इंग्रजांची सत्ता होती. जरी आपण युरोप खंडातील अनेक देश या युद्धामध्ये समाविष्ट होते, आता भारतही या युद्धात समाविष्ट होतो हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणता कसं, जरी आपण प्रत्यक्षरित्या त्या देशामध्ये त्या युद्धामध्ये समाविष्ट नसलो तरी सुद्धा अप्रत्यक्षरित्या आपण त्या देशात युद्धामध्ये समाविष्ट होतो. दोन्ही युद्धामध्ये कसे, आपल्यावर सत्ता कोणाची होती, इंग्रजांची. या इंग्रजांनी आपल्या देशामध्ये सैन्य भरती केली, आर्थिक लुबडणूक केली, पैसा भरपूर केला युद्धाला लागण्यासाठी, सैन्य भरती करून सैन्य नेलं, विशेषतः पंजाब हरियाणा या भागात खूप मोठ्या प्रमाणात सैन्य झालं. म्हणजे या युद्धाची झळ जगातल्या दरवर प्रत्येक देशाला पोहोचली. पहिल्या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणात जीविका निमित्त झाली. पहिल्या महायुद्धामध्ये फार मोठ्या प्रमाणात जवळजवळ 1 कोटी सैनिक वाजले जीवित, तेवढेच नागरिक मारले. अपंग झालेले ह्याची तर गणनाच नाही. लहान मुलं बेवारस झाले, महिला विधवा झाल्या, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्या पहिल्या महायुद्धामुळे जीवित झाले. आणि वित्तहानी तर न बोलता चालते. आता युद्ध म्हणल्यावर काही ते काय साधं असणार नाही, बॉम्ब टाकले जातात, डॅम फोडले जातात, रस्ते तोडले जातात, रेल्वे रूळ उखडले जातात, म्हणजे मोठ्या प्रमाणात ह्या पहिल्या महायुद्धावर युद्धहानी झाली. युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांना खूप आर्थिक हानी सोसावी लागली. ते युद्धामध्ये सहभागी होते, विशेष यांची खूप आर्थिक हानी झाली. युद्धात सहभागी असणाऱ्या राष्ट्रांची खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली, विशेषतः जर्मनी, अमेरिका. अमेरिका थोडं उशीर असो दोन्ही युद्धात, पण अमेरिकेचंही जास्त प्रमाणात नाही, पण अमेरिकेचंही बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं. जर्मनी, हंगेरी, फ्रान्स, इंग्लंड, सोव्हिएत युनियन म्हणजे रशिया ह्या देशांची खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली. युद्धात सहभागी नसलेल्या सुद्धा युद्धाची झळ पोचली, जे सहभागी नव्हते युद्धामध्ये.
नसलेल्या राष्ट्रांना सुद्धा युद्धातील झडप पोचली. आता सहभागी नसलेल्या राष्ट्रांस काय पोचली? तुम्हाला आता सांगितलं भारतात होता. भारताचा देश प्रत्यक्ष युद्धात सहभाग नाही, तरी सुद्धा भारतात युद्धाची झळ पोचली आणि युद्धात सहभागी नसलेल्या सुद्धा झळ पोचल्यामुळं जिंकलेल्या आणि हारलेल्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळली. जे जिंकले त्यांची व हारले त्यांची या राष्ट्रांची आर्थिक व्यवस्था कोसळली. आर्थिक अर्थव्यवस्था कोसळली. पहिल्या महायुद्धानंतर खाली आपले एक प्रश्न तुम्हाला दाखवतो की पहिल्या महायुद्धामध्ये पहिल्या महायुद्धाची तुलना करताना आपल्याला माहिती असावं लागतं. पहिल्या महायुद्धाची माहिती आणि थोडक्यात सांगतो. 1914 ते 1918 या कालखंडामध्ये पहिले महायुद्ध झाले. या महायुद्धामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. यामध्ये जे सहभागी राष्ट्र होते त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली, पण जे सहभागी नव्हते त्यांनाही युद्धाची जरूर पडली. अशा प्रकारे जिंकलेल्या आणि हरलेल्या दोन्ही राष्ट्रांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यामध्ये प्रामुख्याने जे राष्ट्र सहभागी होते त्याप्रमाणे दोन राष्ट्र सहभागी होते. मित्र राष्ट्र दोन गट, एक मित्र गट राष्ट्रामध्ये दोन गट तयार होते. मित्र राष्ट्रामध्ये फ्रान्स, इंग्लंड युद्धामध्ये दोन गट तयार होते. समोर लढायला दोन गट असतात. तसं फ्रान्स, इंग्लंड, रशिया, इटली आणि अमेरिका हा एक गट, या गटाला मित्र राष्ट्रांचा गट म्हणतात. आणि दुसरा मध्य राष्ट्रांचा गट, याला मध्यगत राष्ट्रे असं म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने महत्वाचं म्हणजे जर्मनी. आता हे इटली काय जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी देशाचं नाव आहे हंगेरी. त्यानंतर ऑटोमन साम्राज्य, या दोन गटांमध्ये युद्ध झालं. पहिले भारत 1914 ते 1918 विचारलं जातो परीक्षेला की युद्धात पहिल्या महायुद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांची नावे लिहा. युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांची नावे दोन गट, एक मित्र राष्ट्रांचा गट आणि दुसरा मध्यगत राष्ट्रांचा गट. मित्र राष्ट्रांचा गट फ्रान्स, इंग्लंड, रशिया, इटली, अमेरिका. फ्रान्स, इंग्लंड, रशिया, इटली, अमेरिका. आणि मध्यगत राष्ट्रांचा गट यामध्ये सुरुवातीला जर्मनी महत्वाचा आहे. जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, ऑटोमन साम्राज्य आणि बल्गेरिया या दोन गटामध्ये पहिले महायुद्ध झाले. आणि या पहिल्या महायुद्धाचे परिणाम सर आपण पाहिलेलेच आहेत. आता आपण उद्याच्या पाठामध्ये दुसऱ्या महायुद्धाविषयी आपण माहिती पाहणार आहोत.